संजय राऊत यांना अटक होऊ शकते आणि अशी कुजबुज सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की संजय राऊत साहेबांना जर अटक झाली तर अर्धी शिवसेना ही संपल्यात जमा होईल जसं महाविकास आघाडी सरकार तीन चाकी होतं त्याच पद्धतीचं शिंदे फडणवीस सरकार सुद्धा हे तीन चाकीच असेल हे ढकल स्टार्ट रिक्षाचं असेल कारण बंडखोर केलेला माणूस हा ढकल स्टार्ट असतो हे सुद्धा तीन मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये सध्या ईडीच्या माध्यमातून प्रत्येक वेगळ्या वेगळ्या नेत्यावर ईडीची नोटीस आणि ईडीची चौकशी आणि चौकशी झाल्यानंतर अटक हे एक समीकरण सध्या महाराष्ट्रामध्ये तरी पाहायला मिळतं इतर राज्यांमध्ये तर असेलच संजय राऊत सध्या ईडीच्या रडारवर आहेत कदाचित संजय राऊतांनी जर योग्य उत्तरं नाही दिले तर ईडी चौकशीमध्ये ईडी अधिकाऱ्यांचं समाधान झालं नाही अर्थात माननीय नरेंद्र मोदींचं समाधान झालं नाही माननीय अमित शहा साहेबांचं समाधान झालं नाही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर समाधान झालं नाही तर कदाचित संजय राऊत यांना अटक होऊ शकते आणि अशी कुजबुज सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की संजय राऊत साहेबांना जर अटक झाली तर अर्धी शिवसेना ही संपल्यात जमा होईल म्हणजे जे काही श्वास आत्ता शिवसेनेचा गुदमरतोय किंवा ताकदीनं धडधड करतोय तो फक्त संजय राऊत साहेबांमुळे आणि कदाचित जर संजय राऊतांना जर अटक झाली तर शिवसेना खिळखिळी होईल उद्धव ठाकरे एकटे पडतील डिफेन्स करायला कुणी असणार नाही आणि मग शिवसेनेचं अस्त हे शिंदेसाहेबांच्या नजरेतून पाहता येईल फडणवीस साहेबांच्या नजरेतून पाहता येईल असं एकंदरीत चित्र निर्माण सध्या महाराष्ट्रामध्ये झालंय परंतु बांधवांनो ईडी आत्ताच का जन्माला आली आणि ज्यांना ज्यांना ईडीने गेल्या दोन वर्षामध्ये नोटीस दिलेले आहे चौकशीला बोलवलेलं आहे आणि जे आता फडणवीसच्या कळपामध्ये आहेत किंवा फडणवीसच्या सरकारमध्ये सामील झालेत यांना ईडीचं संरक्षण मिळणार का कारण प्रामाणिकपणाचा भुरका पांगरलेले बच्चू कडू हे रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करतात आणि ते चौकशीला सामोरे जातात न्यायालयामध्ये ते प्रकरण प्रलंबित आहे कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात एक बदनामीचा धब्बा त्यांच्यावर लागलेला आहे अशा काळामध्ये ते भाजपच्या कळपात गेले आणि फक्त सोबत तह झाला सरकार स्थापन होयच्या एक दिवस अगोदर त्यांना त्या प्रकरणामध्ये चिट मिळते म्हणजे किती यंत्रणा सक्षम आहे किती यंत्रणा ऍक्टिव्ह आहे किती यंत्रणा प्रामाणिकपणे काम करते किती न्याय व्यवस्था असेल किंवा ह्या संस्था असेल ह्या कुणाच्या वतनदार म्हणून काम करतात हे आता वेगळं सांगायची गरज नाही पण संजय राऊतांना डिस्टर्ब करायचं अजून त्या राष्ट्रवादीचे दोन नेते आतमध्ये टाकलेत आणि कदाचित चौकशीचा फेरा चालवून शिवसेनेला जर खिळखिळी करायची असेल तर संजय राऊतांना टार्गेट केलं पाहिजे अशी व्यूहरचना सध्या भाजपकडून आखली जाते शिवसेनेशी बंड करून जे जे आमदार शिवसेनेतून बाहेर पडले फुटले ते पापी जरी असले कलंकित जरी असले आमदार बदनाम जरी असले तरी भाजपनी त्यांना पावन केलंय ईडीच्या नोटीस आता त्या लुप्त होतील आणि नवीन लोक शोधली जातील एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर रिव्हर्स घेर टाकला जो व्यक्ती पाच वर्ष मुख्यमंत्री होता तो माणूस एका झटक्यात उपमुख्यमंत्री झाला आणि अडीच वर्षाचा त्या ठिकाणी मी मुलाझिम म्हणून काम करतील हे सुद्धा संशोधनाचा विषय पण ह्या शिंदे फडणवीस सरकारला एकच व्यक्ती अडीच वर्ष टार्गेट करू शकतील सकाळी उठल्यापासून ते म्हणजे संजय राऊत आणि मग त्यांच्या जर मुसक्या आवळल्या तर मग सरकारच्या विरोधात कोणी बोलणार नाही कारण राष्ट्रवादीचे सगळे नेते घाबरतात हे आ, हजारो कोटी रुपयाचे मालक असल्यामुळं यांनी बेनामी संपत्ती यांनी गोळा केली असल्यामुळं यांच्यात दमच नाही अहो प्रकरण बघा ज्या वेळेस आता हे नवीन महाराष्ट्राला सरकार मिळालं बरोबर त्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार बरखास्त झालं बरोबर त्याच दिवशी माननीय शरद पवार साहेबांना इन्कम टॅक्सची नोटीस येते ईडीची नोटीस पूर्वी येऊन गेली होती आणि मग आता त्यांची सुद्धा चौकशी जर होणार किंवा होईल हो, किंवा होणार असेल तर मग ह्या सगळ्या यंत्रणा ह्या कुणाच्या बटीक म्हणून काम करतात हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि ज्यानी ज्यांनी अपरातपर पैशाची केली असेल त्यांना काय गुन्हा दाखल करा अटक करा किंवा जे कायद्यान्वये शिक्षा करायची ते करा, करा। परंतु तुमच्याकडचे पुण्यवान आणि इतर सगळे पापी हे जे घाणेरडं समीकरण आहे हा संशोधनाचा विषय आहे आणि फडणवीसांना प्रचंड त्रास देणारा प्रश्न विचारणारा म्हणजे संजय राऊत हा असा एक राजकारणी माणूस आहे की ज्याची बॅटिंग महाराष्ट्रामध्ये बसून दिल्लीतली पण असेल आणि महाराष्ट्रातली पण असेल फडणवीसांना बोललं तरी मोदींना लागणार आणि मोदींना बोललं तरी फडणवीसांना लागणार म्हणजे एक बॉल जर मोदींनी टाकला तर तो सिक्स फ फडणवीसांच्या ग्राउंडवर पडेल आणि फडणवीस साहेबांच्या ग्राउंडवर मारलेली बाँड्री तिकडं मोदी साहेबांच्या ग्राउंडवर जाऊन पडेल हे जे चित्र आहे हे बदलण्यासाठी यांना संजय राऊत टार्गेट करावं लागेल राहिला प्रश्न फडणवीस शिंदे सरकारचा बरं झालं पेशवाई आली नाही परंतु कदाचित मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा म्हणजे पाल चुक चुकायला काय अडचण नाही आता शिवसेना पक्ष हे अख्खे शिवसेनाच एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की माझे मी त्याचा गटन येत आहे आणि आता तर ते स्वतः मुख्यमंत्री आहेत म्हणल्यावर बोलायचीच गरज नाही त्यांची संवैधानिक घटना पक्षाची काय सांगायचं ते सांगेल माननीय न्यायालयामध्ये पण ज्यावेळेस दावा करतील हे पक्ष म्हणून त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब म्हणतील एक काम करा शिवसेनेचाच मुख्यमंत्री झालेला आहे शिवसेनेचाच एक सामान्य कार्यकर्ता शिव मुख्यमंत्री झालाय भले तो बंडखोर का असे ना पण आपण सगळे एक आहोत फक्त एका शब्दात ट्विस्ट निर्माण होईल कारण एकनाथ शिंदे साहेब जोपर्यंत मातोश्रीवर जाणार नाहीत उद्धव ठाकरे साहेबांसमोर बैठक म्हणा नतमस्तक म्हणा पक्षप्रमुख म्हणा जोपर्यंत समोरासमोर डायलॉग होणार नाही तोपर्यंत त्यांचं जे काही द्वंद्व यु युद्ध आहे ते आपल्याला कळणार नाही आणि हे महाराष्ट्राला दाखवायला एक असेल आणि करायला एक असेल कारण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली बाकीचे सगळे आर्थिक द्रष्ट्या गडगंज असणारे गोव्याच्या मस्त हॉटेल बीचवर तिकडं गोवा सुद्धा मस्त आईश करून आलेले हॉटेल डोंगर पाणी पाऊस दारू पार्ट्या हे सगळं आनंद घेऊन आलेले आमदार ज्यावेळेस आता महाराष्ट्र मध्ये येतील ह्यांचे समीकरण चालू आहेत भाऊ तू हे मंत्रिपद घे तू ते खातं घे मला हे मंत्रिपद दे महामंडळ तू घे महिला आयोग यांना द्या हे आता ज्या पद्धतीनं यांची वाटणी चालू असेल ती चर्चा भाजपच्या सुद्धा गटामध्ये सुरू आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेब प्रचंड नाराज आहेत की ज्याला म्हणजे मेरिटमध्ये ज्या विद्यार्थ्याला आणायचं होतं त्याला प फक्त फर्स्ट क्लासमध्ये जर पास केला असेल जो राज्यात प्रथम येणारा विद्यार्थी त्याला जर शाळेत त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाने पास केला असेल तर त्या विद्यार्थ्यावर केलेला अन्याय आहे आणि मग राजकारणाच्या शाळेमधला जर मेरिटचा आजचा विद्यार्थी माननीय देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांना शाळेच्या गुणाला त्या ठिकाणी अवलंबून जर शाळेतून त्यांना प्रथम काढत असतील तर हा त्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे ज्याचं नाव देवेंद्र गंगाधर फन फडणवीस आहे म्हणून ते अस्वस्थ आहेत अमित शहानी जे काही गेम करायचा तो केला अमित शहाना देवेंद्र फडणवीस साहेब नको आहेत मोदी साहेबांनी दोन वेळेस फडणवीसांना विनंती केली फोन केला म्हणून पक्ष आदेश म्हणून पक्ष निष्ठा दाखवण्यासाठी आर एस एसनी फडणवीसांना कदाचित विरोध केला अशी चर्चा आहे परंतु जानव जानवेला कधीच विरोध करत नसत त्यामुळे फडणवीसांना जरी विरोध झाला असेल असं कळतंय परंतु ती आजची मूळ ह्यांची भविष्याची फार मोठी चाल असू शकते हा बुद्धिबळाचा सारी पाठ आहे मात्र ही वादळापूर्वीची पण शांतता असू शकते काहीतरी वेगळं घडणार आहे काहीतरी भयानक घडणार आहे म्हणून कदाचित त्यांना डेप्युटी सी एम म्हणून बसवलं असेल आणि सी एम म्हणून शिंदे साहेबांना बसवलं असेल शिंदे सरकार जरी असलं तरी चालवणारी यंत्रणा ही फडणवीसांच्या ताब्यात असेल चावी त्यांच्या ताब्यात असेल म्हणून यांना संजय राऊत साहेबांना अडकवल्याशिवाय हे सरकार अडीच वर्ष टिकू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जसं महाविकास आघाडी सरकार तीन चाकी होतं त्याच पद्धतीचं शिंदे फडणवीस सरकार सुद्धा हे तीन चाकीच असेल हे ढकल स्टार्ट रिक्षाचं असेल कारण बंडखोर केलेला माणूस हा ढकल स्टार्ट असतो हे सुद्धा तीन चाकीच चा ढकल स्टार्ट असेल कारण भाजप शिंदे आणि अपक्ष हे तीन चाकी सरकार सरकारसुद्धा महाराष्ट्राला काय चित्र त्या ठिकाणी भविष्यात निर्माण करेल माहीत नाही पण महाराष्ट्र जर ह्यांनी गाळात गाडायचं ठरवलं तर यांना गाळात गा घालायची ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची आमची असली पाहिजे कारण आपल्याला महाराष्ट्र हा टिकवायचा आहे मोठा करायचा आहे समृद्ध करायचा आहे महाराष्ट्रातली माणसं जगवायची आणि त्यांचे विचार प्रगल्भ करायचे त्याच्यासाठी आपल्या विचारांची मतीची माणसं निवडून आली पाहिजे याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल मात्र भाजपच्या गटामध्ये दिल्लीत असेल किंवा महाराष्ट्रात असेल संजय राऊतांना जर कदाचित ईडीनं अटक केली तर शिवसेना संपू शकते हा डाव त्यांचा आहे आणि तो कदाचित भविष्यात सफल केल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत काय होतं ते आपण पाहूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय